सांगलीत बाल निरीक्षण गृहातून दोन मुलांना पळवला अज्ञात विरोधात गुन्हा दाखल सांगली शहरातील कर्मवीर चौकाजवळ असलेल्या असलेल्या भिडे निरीक्षण दोन अल्पवयीन मुलांना लावून पळवण्यात आल्याचा प्रकार घडलाय यात बारा वर्षीय मुलगा खाणापूर तालुक्यातील तर दुसरा बोडणी येथील आहे गुरुवारी रात्री आठ ते शुक्रवारी पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडल्याचं निरीक्षणा निरीक्षण ग्रहाचे काळजी वाहक विजय बाळू माळी यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्यादीत म्हटलंय पोलिसांनी दिलेली माहिती अशी की भिडे निरीक्षण ग्रहात अल्पवयीन मुलांना ठेवण्यात येतं थे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने या बालगृहात असणारं खाणापूर तालुक्यातील बलवडी आणि रायगड जिल्ह्यातील बोडणी येथील या मुलांना कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेलेला आहे पहाट्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली यानंतर फिर्यादी माळी यांनी त्या अल्पवयीन मुलांचा सर्वत्र शोध घेतला मात्र ते कोठेही मिळाले नाहीत अखेर माळी यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली